कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ महिला कामगारांचा मोर्चा निघालाय. केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ महिला कामगारांचा मोर्चा निघाल्याचं पाहायला मिळतंय. केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सांगली जिल्हा हमाल पंचायत नेतृत्वाखाली हमाल यांचा हा मोर्चा निघालेला आहे. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा निघालेला आहे. माथाडी मंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चाचं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे हमाल मापाडी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष कामगार नेते साथी विकास मगदुम त्याचबरोबर बाजार समितीचे संचालक बाळासाहेब बडंगर यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ आणि सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील हमाल महिला माथाडी कामगार आणि मापाड्यांच्यावर जो अन्याय होतोय शासनाकडून, माथाडी कायद्यामध्ये परस्पर कामगार विरोधी धोरण आखले जात आहे. उद्योग क्षेत्र त्यामधून उघडून काढण्याचा प्रयत्न शासनाकडनं चालू आहे. याचबरोबर केंद्र सरकारच्या कोरवेज कोड बिल जे आलेलं आहे नवीन चारच कायदे, त्यासाठी विरोध करणं यासाठी आणि त्याचबरोबर महिला कामगार मापाडी हमाल यांना पेन्शन मिळाली पाहिजे, घरकुल मिळाली पाहिजे, मोफत औषध उपचार मिळाले पाहिजेत, सर्व धंद्यातील ठेकेदारी पद्धत बंद झाली पाहिजे, स्थानिक भूमिपुत्रांना सर्व उद्योगामध्ये काम मिळालं पाहिजे, या व अशा अन्य मागण्यांसाठी आजचा हा मोर्चा आयोजित केलेला आहे. हमाल भवनपासून सुरुवात होऊन हा सदरचा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर जाऊन शासनात निवेदन सादर करतो.